सर्वांना नमस्कार. आजच्या या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाची जी आहे मी तुम्हाला माहिती देणार आहे, आणि ती म्हणजे मुख्यमंत्री योजना दूतच्या 50,000 जागा आलेल्या आहेत. किती? 50,000. लक्षात ठेवा, काही माता भगिनी जर का या व्हिडिओ पाहत असतील तर तुमच्या भावासाठी वगैरे तुम्ही ही जी काही मी माहिती सांगायला आहे ती अत्यंत महत्त्वाची असू शकते. किंवा काही मित्र जे या व्हिडिओला म्हणजे काही असे पण असू शकतात की ज्यांना रोजगाराच्या संधीची गरज आहे यांच्यासाठी मुख्यमंत्री योजना दूत नावाची जी काही भरती आहे तर ही भरती आत्ता सध्या आलेली आहे. मुख्यमंत्री योजना दूत मी डायरेक्ट तुम्हाला ऑफिशियल माहिती सांगतो आहे. आपल्या चॅनलवर एकदम प्रामाणिक माहिती देण्याचाच प्रयत्न होतो, इतर मी बाकी बोलत नाही. क्लिअर? बघा, मुख्यमंत्री योजना दूत ही जे काही लक्षात ठेवायचं आहे यामध्ये म्हणजे एकूण जागा किती आहेत पहिल्यांदा मी तुम्हाला डायरेक्ट ऑफिशियल वेबसाईटवरूनच दाखवतो आहे. पोर्टल पण त्यांनी ओपन केलेलं आहे आणि त्या पोर्टलमध्ये सध्या एक लक्षात ठेवा, या पोर्टलमध्ये सध्या तुम्हाला फॉर्म भरायला जे आहे आता सध्या उपलब्ध आहे. क्लिअर? हे पोर्टल तुम्हाला फॉर्म भरायला सध्या उपलब्ध केलेलं आहे. ऑनलाईन अर्ज कसा करायचा या बाबतीत पण मी सांगणार आहे येणाऱ्या व्हिडिओमध्ये. याच्यामध्ये मी फक्त सांगायलो तुम्हाला की मुख्यमंत्री योजना दूत काय आहे, किती रुपये मिळणार, मासिक वेतन किती असणार वगैरे वगैरे संपूर्ण गोष्टी क्लिअर करतो. बघा, पहिलं तर लक्षात ठेवा, या भरतीमध्ये त्यांना योजना दूत म्हणून एकूण 50,000 लोकांना घ्यायचं आहे. किती? 50,000. बघा किती मोठा आकडा आहे, म्हणजे 50,000 योजना दूत जे आहेत ते नेमणार आहेत. आता काही लोकांना असा पण प्रश्न पडू शकतो, योजना दूत म्हणजे काय? योजना दूत म्हणजे शासनाच्या योजनेची माहिती सांगणारा व्यक्ती. क्लिअर? परत सांगतो, योजना दूत म्हणजे शासनाला जे आहे मदत करणारा. कशामध्ये? त्या शासनाच्या योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी. मग तो गावामध्ये जाऊन वेगवेगळ्या त्याला जसा देईल, जसं सांगितलं जाईल तशा पद्धतीने प्रचार करायचा आहे त्या योजनेचा, आणि गावातल्या तळागाळापर्यंत जे आहे योजना पोहोचवायच्या आहेत त्या व्यक्तीला. जो व्यक्ती योजना दूत म्हणून नियुक्त केल्या जाईल त्याला सांगतो आहे. आता पहिलं तर कळालं जागा किती आहे. दा जागा आहेत, लक्षात ठेवा, 50,000. खूप सुवर्ण संधी आहे. 50,000 जे आहे रोजगार जे आहे मिळू शकतो. 50,000 जणांना रोजगार मिळू शकतो, सोपी गोष्ट नाही. 50,000, हालांकी 50,000 काही होणार नाही हे बी मान्य करतो, पण 50,000 ॲटलिस्ट 50,000 लोकांच्या तरी समस्या तात्पुरत्या तरी सुटतील. क्लिअर? बघा, दुसरा मुद्दा आहे की याच्यामध्ये जे आहे किती महिन्यासाठी सध्या शासन घ्यायलं आहे. बघा, तर त्यांना पहिल्यांदा 6 महिन्यासाठी जे घ्यायलं, बघा 6 महिन्यासाठी. 6 महिन्याच्या नंतर पण काय होणार आहे या बाबतीत पण मी बोलणार आहे येणाऱ्या टायमामध्ये. पण सध्या तरी 6 महिने जे आहे त्यांना योजना दूत, मुख्यमंत्री योजना दूत म्हणून त्यांना नियुक्त करायला आहे. हे पहिलं डोक्यामध्ये ठेवा. किती जागा येतात? 50,000 जागा येतात, लक्षात ठेवायचं आहे. आता दुसरा मुद्दा, अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे बघा, तो म्हणजे काय रे, की तो मुद्दा आहे की योजना दूत 50,000 आहेत, बरोबर आहे, क्लिअर, पण मासिक वेतन किती मिळणार त्या योजना दूतला. अगदी तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवरची माहिती सांगायलो, एकदम तंतोतंत आणि एकदम क्लिअर आणि जी आहे तीच. बघा, एक प्रत्येक जो काही योजना दूत असणारा जो शासनाच्या योजनांची माहिती देणारा आहे सर्वसामान्य जनतेला, तर त्या योजना दूतला मासिक वेतन जे आहे 10,000 रुपये मिळणार आहे. किती? 10,000 रुपये. 10,000 रुपये मासिक वेतन मिळणार. आणि मिनिमम जे आहे म्हणजे कमीत कमी जे आहे कमीत कमी त्याला 6 महिने तरी शासन जे आहे त्याला पदावरून दूर करू शकत नाही, म्हणजे त्याला योजना दूत म्हणून काम करता केल्यापासून त्याला बाहेर काढू शकत नाही. आता राहिला मुद्दा की कोण योजना दूत जे आहे त्याच्यासाठी पात्रता काय आहेत वगैरे वगैरे आपण लगेच यामध्ये समजून घेऊयात. बघा, पात्रता काय आहेत हे आता समजून घेऊयात. पात्रता जर आपण विचारात घेतल्या तर पहिलं आपण समजून घेऊयात की कोण व्यक्ती योजना दूत म्हणून त्याची नियुक्ती केली जाते, म्हणजे 50,000 जागासाठी तुम्ही अर्ज करू शकता का नाही हे आता तुम्हाला समजेल. बघा, पहिलं तर त्या व्यक्तीचं वय पाहिजे 18 ते 35 या वयोगटामध्ये, म्हणजे 35 पेक्षा जास्त वर्षे वय नाही पाहिजे. क्लिअर? आणि कमीत कमी वय पाहिजे त्याचं 18 वर्ष. कमीत कमी किती? 18 वर्ष. आणि जास्तीत जास्त किती? तर 35 वर्ष. हे क्लिअर झालं. त्यानंतर बघा, त्याची शैक्षणिक अर्हता म्हणजे त्याची पात्रता म्हणजे त्याचं शिक्षण किती झालेलं असायला पाहिजे. एकदम सोप्या भाषेमध्ये सांगायलो तुम्हाला समजेल अशा पद्धतीने. तर त्याचं शिक्षण कोणत्याही शाखेमध्ये, म्हणजे त्याने सायन्स करू द्या, आर्ट्स करू द्या, कॉमर्स करू द्या, कोणत्याही शाखेमधला जर तो असला तर तो किमान पदवीधर पाहिजे. म्हणजे पदवीधर म्हणजे काय? ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे. आणखी सोप्या भाषेमध्ये 15वी त्याची कम्प्लीट झालेली पाहिजे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर बघा,
की त्या उमेदवाराला, म्हणजे जो योजना दूत म्हणून ज्याला नियुक्त केलं जाणार आहे ना, तर त्या त्या उमेदवाराला जे आहे संगणकाचे नॉलेज पण असले पाहिजे. म्हणजे कम्प्युटर त्याला थोडंफार बेसिक नॉलेज त्याला असलंच पाहिजे. बघा क्लिअर, आता याच्यामध्ये किती असलं पाहिजे, एम एस सी आय टी कम्प्लीट पाहिजे का वगैरे वगैरे असं दिलेलं नाही, पण ॲटलिस्ट त्याला थोडंफार का होईना पण नॉलेज पाहिजे. त्यानंतर बघा उमेदवाराकडे जे आहे, उमेदवाराकडे अद्ययावत मोबाईल असणे आवश्यक आहे. म्हणजेच काय की त्याच्याकडे स्मार्टफोन पाहिजे सोप्या शब्दामध्ये एकदम. त्यानंतर बघा उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे, ऑब्व्हियसली आहे. आता महाराष्ट्राचा जर रहिवासी जर नाही घेतला, आज त्याला जर समजा एखादा तामिळमधला घेतला तर तामिळवाड्याला थोडी आपली भाषा येणार आहे, बरोबर. म्हणजेच काय महाराष्ट्रातला रहिवासी लागतोच, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर काय बघा की ऑब्व्हियसली जे आहे की हे जे शेवटचं आहे की उमेदवाराकडे जे आधार कार्ड असावेत आणि त्याच्या नावाचे बँक खाते जे आहे ते बँक खाते आधार कार्डला लिंक असलेले असावेत. इतक्या सोप्या सिंपल पात्रता आहेत. त्यामुळे याचे ऑनलाईन अर्ज चालू झालेले आहेत. तुम्ही या पोर्टलला जे आहे व्हिजिट करू शकता आणि इथे जाऊन जे आहे, मी तुम्हाला दाखवतो आहे बघा, इथे जाऊन तुम्ही काय करू शकता, पटकन जे आहे महायोजना दूत जे आहे या पोर्टलला तुम्ही जाऊ शकता आणि तिथे जाऊन तुम्ही पटकन जे आहे या योजनेच्या बाबतीत, हे बघा उमेदवार नोंदणी जी आहे इथे बघा दिसते तुम्हाला, हे उमेदवार नोंदणी तुम्ही इथे पहिल्यांदा नोंदणी करायचं आहे, त्यानंतर मग लॉग इन करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे असा एक फॉर्म ओपन होईल, ओपन होईल बघा, तुम्हाला एक थोडक्यात दाखवतो मी, म्हणजे तुमच्या लक्षात यावं त्यासाठी. बघा हा असा फॉर्म असेल बघा उमेदवार नोंदणीचा, आणि मग ते संपूर्ण जे काही माहिती असेल तुम्हाला इथे ॲक्सेप्ट करून तुमचा आधार कार्ड टाकायचं आहे, समोर जे आहे तुम्हाला व्हेरीफाय करायचं आहे आणि अशा पद्धतीने फॉर्म भरायचा आहे. आता राहिला मुद्दा की फॉर्म तुम्हाला डिटेलमध्ये जर फॉर्म कसा भरायचा याबद्दल माहिती हवी असेल तर मी येणाऱ्या टायमामध्ये तुम्हाला ही पण माहिती देतो. पण महत्त्वाचं म्हणजे 50,000 मुख्यमंत्री योजना दूत, म्हणजे 50,000 लोकांना मासिक 10,000 रुपये जे आहेत त्यांना वेतन मिळू शकतं 6 महिन्यासाठी. एवढी मोठी संधी ग्रामीण भागामधले जे काय असलेले जे काय तरुण वर्ग आहे तर त्यांनी सोडू नये अशी माझी विनंती आहे. ग्रामीण भागातलेच नाही तर इतर भागामधले देखील तरुण ज्यांना गरज आहे त्यांनी पटापटापटापटा जे आहे योजनेला जे आहे अत्यंत महत्त्वाचे आहे. बरेचसे लोक ते जॉबवर पण जॉईन होतील बघा या 6 महिन्याच्या इंटर्नशिपवर पण, आणि त्यांना 10,000 रुपये मिळतील, पण आपण त्याच्या तोंडाकडे बघितल्यापेक्षा आपण या योजनेमध्ये सहभागी होणं अत्यंत गरजेचं आहे. जर तुमचं वय 18 ते 35 असेल, जर तुम्ही ग्रॅज्युएशन झालेलं असेल, ॲटलिस्ट या 2 गोष्टी तरी तुम्ही लक्षात ठेवा आणि पटकन जे आहे या मुख्यमंत्री योजना दूत या योजनेला तुम्ही नोंदणी करा. याचं पोर्टल सध्या सुरू झालेलं आहे, 7 ते 13 सप्टेंबरपर्यंतच फॉर्म जे आहे तुम्हाला भरता येणार आहे. पुढे जर डेट वाढली तर नवीन अपडेट मी देणार आहे. चॅनलवर जर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि नवीन माहितीसाठी जे आहे आपल्या व्हिडिओला तुम्ही जे आहे या चॅनलला फॉलो करायचं आहे. आणि सोबतच जर तुम्ही या व्हिडिओला जर दुसऱ्या मित्रांना जर का शेअर केलं ज्यांना गरज आहे तर त्यांना देखील याचा फायदा होईल. थँक्यू सो मच.